सध्या नाकात किंवा तोंडात कोरोना शिरू नये याची काळजी सगळेजण घेतात, पण सिंधुदुर्गमधल्या एका तरुणाच्या नाकात भलतंच काहीतरी गेलं, पुढे एक चमत्कारच झाला अशी चर्चा कणकवलीत सुरू झाली आहे, पाहूया. 10वीची परीक्षा दिल्यानंतर ढिगवळे गावातला शुभम परब रोज घराजवळच्या जंगलात फेरफटका मारायला जायचा. एक दिवस पाणवठ्यावर पाणी पिताना त्याच्या नाकात जळू शिरला. नाकात जळू गेल्याचं शुभमला समजलंच नाही. जवळपास 25 दिवसानंतर नाकातून रक्त येऊ लागलं. उष्णतेमुळे होत असल्याचं वाटल्यानं त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं, पण एका रात्री जळू बाहेर यायचा प्रयत्न करू लागला. तेव्हा कुठे शुभमला नाकात जळू गेल्याचं कळलं, पण त्याला बाहेर काढता येईना. एक महिन्यापूर्वी डोंगरावर फिरायला गेलो होतो, त्यावेळी ओंजळीतून पाणी प्यायल्यामुळे माझ्या नाकात जळू गेली होती. ती एक महिन्यानंतर माझ्या नाकातून रक्त यायला लागलं, म्हणून मी माझ्या जवळच्या डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी उपचार सुरू केले, त्यामुळे 5-6 दिवसांनी माझे ब्लीडिंग कमी झालं, पण त्यानंतर माझ्या नाकातून ती जळू हळूहळू बाहेर यायला लागली. डॉक्टरांनी या जळूला बाहेर काढण्याचे प्रयत्न केले, पण यश आलं नाही. तो जळू रोज रात्रीच बाहेर येण्याचा प्रयत्न करतो हे समजल्यावर डॉक्टरांनी आयडिया केली. दवाखान्यात संपूर्ण अंधार करण्यात आला, शांतता राखली गेली. पाऊण तास वाट पाहिल्यानंतर जळू बाहेर येऊ लागला. लगेचच डॉक्टरांनी त्याला चिमट्यानं पकडलं. तो जळू 3-4 इंच होता. ओढून काढताना त्याची लांबी 7-8 इंच होती. ही जळू ज्या भागी ठिकाणी चावा घेते, तर तो चावा सहसा सोडत नाही. रबरासारखी इलॅस्टिसिटी तिच्यामध्ये असल्यामुळे ती खूप ताणली जाते. तसंच ती आपल्या मुखातनं तोंडातनं एक चिकट स्त्राव सोडत असते. पूर्वानुभवाच्या आधारे आणि शुभमने सांगितलेल्या हेटच्या आधारे ही जळू काढण्यात मी यशस्वी झालो. तो जळू घशात किंवा वरच्या बाजूला सरकला असता तर शुभमच्या जीवाला धोका होता, पण त्या जळूनही लॉकडाऊन पाळत 25 दिवस नाकात शांतपणे वास्तव्य केलं, त्यामुळे जीवावर बेतलेलं संकट टळलं. प्रणव कोळेकरचं ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, सिंधुदुर्ग.